एक मिनिट रिंकू काय मम्मी तुझ्या नवऱ्यासाठी फोन आहे त्याच्या पहिल्या बायकोचा फोन ना असताना सांगितलं रॉंग नंबर आहे <laughs> हा तर कोण बनेल रोडपतीवरून फोन आहे मी रोहन बोलतोय हो रोहन काणे बोलतोय तुम्ही अहो रोहन काणे मामा काणे नाही रोहन काणे पण डोळ्याने मी अजिबात काणा नाहीये हे ऐकल्यावर ना धत्तरी की असं का म्हणाल अहो का म्हणाला ते तुम्ही मुद्द्याच बोला ना हा काय कधी ओ थँक्यू थँक्यू व्हेरी मच हा, 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 हा! रोहन खूप खुश दिसतोय हो oh, रिंकू त्या सुपरस्टार मारुफ खानचा नवा कार्यक्रम येतो ना कोण बनेल रोडपती त्या कार्यक्रमात सहभागी व्हायची मला संधी मिळते तू यासाठी खुशी अस ना कि मला मारुखला भेटायची संधी मिळणार नाही मी तर यासाठी खुश आहे की मला मारुफ ला संधी मिळेल मला कळलं नाही तू कशी त्याला भेटशील हे बघ रोहन तो कार्यक्रम आहे ना तो जोडप्यांसाठी याचा अर्थ असा त्या कार्यक्रमात तुझ्यासोबत मी जाणार oh मी याचा विचारच केला नाही काय काय <laughs> मम्मी अगं झालं झालं बेटा सांगते नाही बिटू माहितीये काय झालं कोण बनल रोडपती मध्ये पार्टिसिपेंट होण्यासाठी डॅडींचा अभिनंदन अरे बाबा माझे डॅडी नाही तुझे डॅडी <laughs> मुके फुकट गेले माझे पण हे झालं कस रोहनने सहभागी होण्यासाठी फोन केला होता बाय वे त्यांना फोन करायला मी सांगितला होता मी मग मामा तुझं अभिनंदन थँक्यू मी डॅडींना आता फोन करून शुभेच्छा देतो काही गरज नाही त्यांना फोन करायची तुझे डॅडी ऑन द वे असतील ते मला स्वतः ही गोड बातमी सांगतील <laughs> ओ तर रोहन इथे येणार तुला गोड बातमी द्यायला ऑब्विसली <laughs> <laughs> कोण बनेल रोडपती मध्ये मीस तर जाणार त्यांच्या बरोबर <laughs> पार्टिसिपेट म्हणून अरे रोहन आला <laughs> रोहन आले मी म्हटलं होत ना माझे रोहन ऑन द वे असतील या रोहन या <laughs> रोहन कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन पप्पा थँक्यू बेटा <laughs> रोहन तू तर मोठा लक्की निघाला <laughs> कुणाच ठोक मागच्या जन्म याने काय पुण्य केलं कदाचित मागच्या जन्मे मी तुमची <laughs> सूल <laughs> असणार <laughs> बस 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 रोहन आता हे लवकर सांगा की मारुफ खान सोबत आपण शूटिंग कधी करणार आहोत मी प्रेक्षकांमध्ये बसणार नाही नको 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 बसूस प्रेक्षकांमध्ये ऑडियन्स पोल मध्ये चुकीचं उत्तर देऊन हरवशील मला थोडेसे पैसे तरी द्या ना पैसे? पैसे कशाला पाहिजे तुला अय्या इतक्या मोठ्या स्टार समोर जाणार जुने कपडे घालून जाऊ अरे यार रीतो तुझा कपाट तर नव्या कपड्यांनी भरलेला आहे ते मी कुठे ना कुठे घातले तो लग्नात पूजेत नाटक ना 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 पण त्या लग्नात पूजेत मारूफ थोडी झाला होता त्याला कसं माहिती पडणार अय्य जेव्हा कार्यक्रम टीव्हीवर येईल तेव्हा माझे माहेरचे काय म्हणतील माहेरची माणसं तर सगळी इथेच ठाण मांडून बसले तू निमूटपणे हिला खरेदीसाठी पैसे दे नाहीतर मारुफ खानला हिच्याकडे बघून कीव येईल की ये इल, कशा दळभद्री माणसाशी हिने लग्न केलंय तर त्याला माझी येईल माझ्या सासूला पाहू <laughs> रोहन मम्मीला विनाकारण नाराज करू नका ती माझी फोन वाली ऑप्शन आहे बाबा अग एकदा शूटिंग होऊन जाऊ दे मी तर तुझ्या मम्मी साठी ऑप्शन माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा कॉंग्रॅच्युलेशन रोहन सर कॉंग्रॅच्युलेशन रोहन कशासाठी 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 अरे बाबा ऐकलंय की तुझा नंबर लागलाय केबीआर सिलेक्शन साठी <laughs> याचा अर्थ तुमच्यापर्यंत बातमी पोहोचली <laughs> तू ही गोष्ट कोणत्या बाईला सांगितली होतीस हो oh, माझ्या दोन्ही बायकांना सांगितली होती बस मग ही गोष्ट पसरायला किती वेळ लागतोय नो वुमन इज हे ah. you know, like <laughs> hey, बरोबर नाही सर ah? सर तुम्ही बायकांची कोणत्याही पेपर सोबत कशी तुलना करू शकता आम्ही कुठे जाऊन सकाळी सकाळी दारावर लटकतो हो <laughs> पण घरोघरी जाऊन बातम्या तर देताना एक्सक्यूज मी हा जो पेपर असतो ना तो दुसऱ्या दिवशी रद्दी बनून जातो एक्सक्यूज मी बाईला भेटल्यावर पुरुष सुद्धा रद्दीच बनतोय मीन वोटोआय मीन आय डोंट नो शट अप वॉट आर रेजिग्नेशन लेटर मिळतो रेझिग्नेशन नाही सर सुसाईड नोटली oh अरे तुला जर सुसाईड करायचो छोटी तर दुसरं लग्न करायचं आधीच करायचं एक <laughs> मिनिट सर बघाव तेव्हा मस्करी करत असता या आत्महत्येचं कारण काय आता काय सांगू टोटून माझ्या दोन्ही बायकांना त्या कोण बनेल रोडपती मध्ये मग दोघींना घेऊन जाणे आणि मारुफ खानला सांग की अर्धे प्रश्न रितुवैनीला विचार आणि अर्धे प्रश्न रिंकू वहिनीला सर पण मारुफ खान जो आहे ना सर तो योग्य उत्तर देणाऱ्याला मिठी मारतो म्हणजे तुमच्या दोन्ही बायकांना मारुफ खान मिठी मारणार म्हणतो त्या लोकांना एक एक्स्ट्रा मारुफ खान आणावा लागेल <laughs> <laughs> oh, oh, shut up. तुम्हाला हे का कळत नाहीये मी माझ्यासोबत दोन बायका नाही घेऊन जाऊ शकत कारण एक माणूस त्याच्या सोबत केवळ एकच बायको नेऊ शकतो तू दुसरीला ऑप्शन मंडी घेऊन जा <laughs> तुमची परवानगी असेल तर मला जरा लवकर जायचं सर तुम्ही मला लवकर जायची परवानगी द्या नाहीतर मी टेलिफोनच्या वायरने माझा गळा आवड रोहन मला पहिला ऑप्शन मंजूर आहे कारण जर टेलिफोनच्या वायरने तो तुझा गळा प्रयत्न नाही मरणार केला पण तू जातोस कुठे माझ्या बायकांसाठी जनरल नॉलेज ची पुस्तकं घ्यायला सर अरे पण जनरल नॉलेज पुस्तकांनी तुझा प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह होईल असं होऊ शकतं सर की जनरल नॉलेज ची मोठी मोठी पुस्तकं पाहून रिंकू किंवा रितू पैकी कोणीतरी एक माघार घेईल तुझी आयडिया सर मी पण ड्रोन सोबत जाऊ का तुला का जायचंय सर जनरल नॉलेज ची पुस्तकं कुठे मिळतात हे जनरल नॉलेज रोहनला नाहीये नाही तोटून रोहन ते गेले येऊ दे बाबा येऊ दे येऊ दे येऊ दे आण दे आ, ब्रेक ला ब्रेक ला ऑफ फोर युअर्स का चालत ब्रेक ला अरे रोहन पूर्ण जनरल नॉलेज चा भार तू माझ्या एकट्यावर टाकलायस अरे या भाराने मी दबतोय यार यार टुटून यामुळे तुला एक जनरल नॉलेज तर नक्कीच मिळालंय कोणतं जनरल नॉलेज असणारा माणूस हा नेहमीच <tolerance> दबला रिंकू रिंकू हा रिंकू डावलिंग रिंकू डावलिंग रिंकूची मम्मी रिंकूची मम्मी डावली <स थाँग्णग> चांगलं आहे छान आहे रिंकू रिंकू ओहो बहुधा रिंकू घरी नाहीये आणि बहुधा माझी जगदंबा सासू देखील घरी नाहीये आहे uh, रोहन तू तु, तुझ्या सासूला जगदंबा नको बोलूस यार का? तुला तुझ्या सासूबाईंचा काहीतरी आदर असायला हवा सासूबाई अरे त्या सासूबाई नाही आहेत धासूबाई आहेत त्या रोहन काही असो तुला तुझ्या सासू बद्दल आदर आणि सन्मान भाव ठेवलाच पाहिजे तू का त्यांना इतका भाव देतोयस तुला माहितीये मी त्यांना महामाया किंवा राक्षस कन्या म्हटलं ना तर तोही त्यांचा खूप मोठा सन्मान होईल काय झालं मला असं काय वाटतय का? या तुझा खूप मोठा सन्मान होणार आहे रोड बनेल रोडपतीच्या सेट वर तू प्लास्टर मध्ये जाणार आहे अरे असं काही होणार नाही माझ्या मित्र हे बघ हे सगळं तेव्हाच झालं असतं जर माझ्या सासूबाईंनी माझं हे बोलणं ऐकलं असत <laughs> हे सगळं तुझं बोलणं तुझ्या कृपाळू सासूबाई ऐकताय कसं ऐकू शकेल घरी तर कोणीच नाही मी काय केलं पूर्ण जनरल नॉलेज धुळीच मिळालं काय झालं हे बघ रिंकू तुझी मम्मी परपुरुषा बरोबर काय काय करते तिथून तू मी तुझ्याला पाहिलंच नाही रिंकू अशा गोष्टी तू पाहिलास नको तुमचं चालू घ्या तिकडे बघ बघ मी तुझ्यासाठी जनरल किती आणली होती तुझ्या मम्मी सगळी पाडली ती एक नंबरच्या पाडक्या पण रोहन या सगळ्याची काय गरज होती डार्लिंग केबीआरचा पूर्ण शो हा जनरल नॉलेज वर तर अवलंबून असतो अच्छा मला एक सांग की ही काय खरेदी करून आलेस जास्त काही नाही बस थोडेसे दागिने थोडेसे कपडे दागिने हो मी हिऱ्यांचे दोन हार घेतलेत हिऱ्यांचे दोन हार रिंकू मारुफ खान तर एकच आहे मग त्याच्या समोर दोन दोन हार घालून बसायची काय गरज आहे सांग एक माझ्यासाठी आणि एक मम्मीसाठी काय तुझ्या मम्मीसाठी हार घ्यायची काय गरज होती तुला रोहन मारुफ खान आहे ना नेहमी विचारतो तुमच्या सोबत कोण आलंय मग कॅमेऱ्याला मम्मीकडे जावंच लागेल ना आजकाल कॅमेरामॅन वर एवढा अत्याचार होतो आणि तुटू मला आवडणार नाही कि लोक मला गरीब घराण्यातील मुलगी म्हणतील <laughs> रिंकू तुझ्या घराण्याबद्दल तर तुझ्या मम्मीचा चेहरा पाहूनच माहिती पडत बेटा। <laughs> <laughs> अरे वा डॅडी <रादी। laughs> सरप्राईज कसला सरप्राईज डॅडी तुम्ही सलक्ट दुसऱ्या दिवशी घरी आलेला <laughs> <laughs> माझ्या सोबत नाहीये कुठे ब्युटी पार्लर अच्छा आणि तुझी आजी <laughs> आजी पण सोबत गेली आहे <laughs> <laughs> आजी पण ब्युटी पार्लर मध्ये गेली <laughs> अच्छा डॅडी आता हे सांगा आपल्या देशात सगळ्यात शक्तिशाली महिला कोण आहे काय डॅडी मी केबीआरची तयारी करतोय अरे तू का तयारी करतोय बघा जेव्हा माझी परीक्षा असते तेव्हा प्रिपरेशन मध्ये रोडपती साठी मी मामाची मदत करतोय चला तुम्ही सुद्धा मदत करा ओके आपल्या देशात सगळ्यात शक्तिशाली महिला कोण आहे अरे हे तर अगदीच सोप आहे तुझी आजी मस्करी करू नका पर्याय तर ऐका अरे पर्याय ऐकवायचेच आहे तर ऐकव पण लात का मारतो <laughs> बेटा मी काय म्हणतो की ही सगळी तयारी तू तु तु तुझ्या आजोबांसोबत का नाही करत रे अरे मी स्वतः तयारी करतोय सासरे बुआ तुम्ही का करताय तयारी अरे सासूबाईसाठी ती असणार ना प्रेक्षकांमध्ये जर ऑडियन्स पोल मध्ये तिने चुकीचं उत्तर दिलं तर तू हरणार नाही बॉडी असं म्हणत कुठे घुसताय तुम्ही तुम्ही आत कोण ताई नाही सॉरी सॉरी तू सॉरी पण हा अवतार कुठून करून आली आहेस तू सांगू आम्ही दोघी ना ब्युटी पार्लर ला गेलो <laughs> अगं ब्युटी पार्लर की अगली पार्लर आ? या अवतारात तर तू मारुफ खानच्या समोर गेलीस ना तर तो पन्नास पन्नास ते <laughs> चेक नाही पन्नास पन्नास शे दोन नाणी देईल राहून द्या रोहन तुम्हाला काही कळत नाही औराई घेऊन या ना है, न? न? ते कुठे मिळतील फ्रॉम कोण बने हो अबाउट युअर प्रॉब्लेम यू नो तुमच्या दोन दोन बायक आहेत राईट नाही दोघी रॉंग आहेत व्हेरी फनी Actually, तुम्ही आमच्या प्रोग्राम मध्ये एका सोबत येऊ शकता दोन नाही दॅट्स इट मिस्टर रॉकी जर असं असेल ना तर तुम्ही माझं नाव काढून टाका दॅट्स नॉट पॉसिबल बाय रूल्स मिस्टर रॉकी रोहनच्या जागी जर मी तुमच्या कार्यक्रमात भाग घेतला तर माझी तर एकच बायको आहे फॉर्च्युनेटली अनफॉर्च्युनेटली दॅट इज ऑल्सो नॉट पॉसिबल डूड मिस्टर टुटून तुम्ही मिस्टर रोहनच्या जागेवर कसं काय पार्टिसिपेट करू शकता दॅट इज नॉट पॉसिबल ओके काय मिस्टर रॉकी तुमची अर्धा तास मी फालतू मध्ये चमचेगिरी केली तुम्हाला लंच ला घेऊन गेलो त्यानंतर तुझ कोण बनल रोड पट्टीच लाइव टेलिकास्ट उद्या किती वाजता येते माझी बायडी विचारते सर हे माझ्या बायकांवर अवलंबून आहे म्हणजे <laughs> म्हणजे हेच की जर जिवंत राहिलो तर लाइव टेलिकास्ट नाहीतर ऍक्शन रिप्ले कसे वाटत तुम्हाला इकडे येऊन एक मिनिट हे सगळं काय चाललंय रोहन बरं झालं तू आलास का आम्ही दोघी ना कोण बनेल रोडपतीची रिहर्सल करतोय आणि मम्मी ना मारुफ खान बनली मारुफ खान जर कळलं ना तर तो बिचारा आत्महत्या करेल काय अरे मग तू येऊन बस ना मला काही हौस नाहीये मारुफ खान हा गुड आयडिया रोहन तू बन मारुफ खान ये बस एक 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 मिनिट रिंकू मला तुझ्याशी काही महत्वाचं बोलायचंय बोल ना रोहन काय बोलायचंय ते असं ना रिंकू की कोण बनेल रोडपती मध्ये मी माझ्या बरोबर तुला नाही नेऊ शकत मग कोणाला घेऊन जातोयस रितुला काय रिंकू कोण बनेल वालोंना माझ्या नावाने फोन तीनच केला होता अरे मग तू तिला फोनचे पैसे देऊन टाक का ना काय एक रुपयाचं नाणं ठेवून दे ना तिच्या हातावर ओहो अगं तुला हे समजत कसं नाही रोहन मला सगळं समजतंय तू कान उघडे ठेवून नीट ऐक या शोमध्ये जर तू माझ्या ऐवजी तर अंभीला घेऊन गेलास तर मी तुला घट्या देऊन टाकेन रिंकू 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 रितू डार्लिंग प्लीज माझं ऐक ना प्लीज रागावू नकोस प्लीज मला काही आहे काही कायच नाहीये आणि एक सांगून ठेवते जर रिंकू तुमच्या सोबत गेली ना तर मी बिटूला ला घेऊन इकडनं दूर निघून जाईल तुझ्या मम्मीला दूर घेऊन जा हो तुम्ही तर फक्त मला घालवण्याची वाट बघत असता हो हे बघ रितू आपण एक काम करूया तू जिथे कुठेही जाशील ना तिथून कोण बनेल रोड पाठीमध्ये तू फोन कर मग मी तुला नक्की घेऊन जाईन रितू हा ओके ठीक आहे घेऊन तुम जा तुमच्या रिंकूला पण एवढं लक्षात ठेवा तुम्ही जर असं केलं ना आरे... तर या घराचे दरवाजे तुमच्यासाठी काय आमचे बंद होते <laughs> रिंकू रोहन घरी आहे तुटून बघ ना रोहनला दुपारपासून ताप आलाय ताप आलाय एक मिनिट ऑले हे कोणत्या भाषेमध्ये बोलतोय तू त्याला बेबी टॉक बोलतात तुला काय झालंय रोहन तू इतकं टेन्शन का घेतोय बाबा ऐक ओए, ताप आल्यावर तर अंग तापत तुझं अंग तर अगदी थंड आहे आतला ताप आहे बघ ना उद्या संध्याकाळी आणि आज याला ताप आलाय तेच तर तर अचानक असा ताप तेव्हाच येतो जेव्हा याला ऑफिस मधून सुट्टी घ्यायची असते <laughs> मला केबीआर मधूनच सुट्टी घ्यायची नो 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 मिस्टर रोहन ते तर तुम्ही अजिबात करू शकत नाही ऍक्च्युअली जर तुम्ही आम्हाला सहकार्य केलं नाही तर आम्हाला ना तुमच्यावर नुकसान भरपाईसाठी केस करावी लागेल <laughs> एक मिनिट सर तुम्हाला केस करण्याची काहीच गरज नाहीये कारण माझ्याकडे एक काळा चष्मा आहे मीन I mean, माझ्याकडे एक आयडिया कोणती आयडिया सर जर आपण दोन्ही बायकांच्या जनरल नॉलेजचा एक ट्रायल केलं तर ट्रायल आणि तुमच्या दोघींपैकी जी कोणी हा ट्रायल जिंकेल ती याच्यासोबत शो मध्ये जाईल <laughs> पण ह्या ट्रायल शो चा जज मी असेन गुड आयडिया प्रॉब्लेम डार्लिंग मी या ट्रायल शो साठी तयार आहे गुड आयडिया रिंकू माझा ताप तर निघून ही गेला hey, 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 मैं उठो अरे उठोन असा बकरी सारखा मैं 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 करत राशील की प्रश्न ही विचारशील हम <laughs> वेलकम 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 टीवी चा इतिहासातील सगळ्यात मोठा शो कोण बनेल रोडपती मध्ये आपना सर्वांचं स्वागत है <laughs> आज आपल्या समोर बसल्या आहेत दोन दोन ब्युटिफुल लेडीज मिसेस रितू काणे आणि मिसेस रिंकू काणे <laughs> अग तुम्ही दोघी टाळ्या का वाजवताय तुम्ही हाय करा प्रेक्षकांना <laughs> 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 बहुदा <laughs> डॉन समोर दोन्ही लेडीज थोड्या नर्वस झाल्या आहेत हरकत नाही या सगळ्यात आधी मी तुमच्या दोघींचा मसाज करतो <laughs> पुढे जा हा पुढे जा म्हणजे मागे बस पुढे जा म्हणजे प्रश्न विचार पुढे हो पण प्रश्न विचारण्याआधी मी तुम्हाला या गेमचे रूल्स समजावून सांगतो <laughs> काही गरज नाहीये आम्हाला सगळ्यांना सगळे नियम बियम माहिती आहेत hmm. अरे यार मला कोण बनेल रोडपतीच्या सेट वर जायचं आहे या दोघींपैकी कोणा एकीला घेऊन <laughs> तू लवकर प्रश्न विचार <laughs> तर पहिला प्रश्न मिसेस रिंकू काणी करता <laughs> तो का मला का नाही <laughs> हा हा ठीक आहे तसंही सिनियर सिटीजन्सना पहिले चान्स द्यायचा असतो <laughs> यू शॅटआप ओके यू शेट अप बोट ऑफ यू शॉर्टआप आणि तू सुद्धा शेट आप बॉट ऑफ यू शॉटआप सर व्हॉट शटअप घोडा तर मिसेस रि तुका तुम्ही मला सांगा की सव्वीस जानेवारी का साजरा केला जातो ए इंडिपेंडन्स डे बी रिपब्लिक डे सी मदर्स डे की डी व्हॅलेंटाईन्स डे आ बी 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 रिपब्लिक डे रिपब्लिक डे ये काली काली आखे के गोरे गोरे गाओ बट तो से बाल काय करतोय एक्चुअली ही इज डूइंग वेल यु नो मारुफ खान बरोबर उत्तर मिळताच नेहमी अशीच मिठी मारतो पण कांटे तिकडे इथे नाही रितू मागे हो चल प्रश्न कोर्स खूब संधि मिलती हाँ हाँ तो प्रश्न मिसेस रिंकू खाने करता सुबह और शाम काम ही काम हे को पिक्चर चाणा है mm -hmm. ए, राजा और रंग, बे मेरे वाइफ का मर्डर से बंटी और बबली की डी पति पत्नी और वो oh -oh. <laughs> आ, था। 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 आ, हाँ पति पत्नी और वो अग्नि योग्य उत्तर ये मेरा दिन प्यार का ए, ए, दीवाना दी, रिंकू अगा रिंकू अगर काय करते हैं साथ टूटू ना मारूफ खान ना ये छोड़ चला रोहन मिस्सर ऑफ करतेये अगर सरावती इतका तर शोमदे किती असेल सोड 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 तुझ्या सीट वर जाऊन बसाल <laughs> अरे ट्रेलर मंडी इतका है तो फिल्म मंडी किती असेल ओ शडा प्लीज ओके तुम्हाला निघायला हवं खूप खुशير झालाय ओके तुम्ही दोघी लवकर ठरवा आणि कोणी येकी नाही या बाय 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 ऑल अरे पण प्लीज डोंट वरी तुम्हा दोघींपैकी कोणी एक पाच मिनिटात त्यांना जॉईन करू शकतो तर मिसेस रितू काणे तुमचा पुढचा प्रश्न आपल्या देशाच्या नकाशा खाली दक्षिणेस कोणता <laughs> देश आहे ए मलेशिया बी बांगलादेश सी श्रीलंका कि डी जपान 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 आय थिंक श्री श्रीलंका अगदी <laughs> योग्य उत्तर एक मिनिट एक मिनिट मिस्टर रॉकी ही मुलगी ना इशारा करत होती ही चीटिंग आहे एक्सक्यूज मी इतका वेळ जेव्हा ती तुला उत्तर सांगत होती तेव्हा ती चिटिंग नव्हती का मी सांगितलं नव्हतं हिला उत्तर सांगायला ओके okay? मी कधी बोलले की उत्तर सांग म्हणून जे काही असो दिस इज चीटिंग मिस्टर रॉकी तुम्ही आता यावेळी या मुलीला इकडनं हकला मी सपेक्षा प्लीज अरे oh, oh, oh. <laughs> पण लवकर आटोपा कार्यक्रमाची वेळ होते अरे तो बघा कार्यक्रम झाला वेलकम <laughs> वेलकम वेलकम दोन बनेल रुपती मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आणि आजचे आपले पाहुणे आहेत मिस्टर रोहन काणे <laughs> <laughs> <Hello. laughs> अय्या रोहन तर तिथे पोहोचले त्यांना माझी गरज भासेल तुम्ही येते हा त्याला माझी गरज भासेल मी जाते आणि त्यांच्या सोबत आहेत मिसेस काणे प्लीज वेलकम मिसेस काणे <laughs> <आपे चार। laughs> <laughs> रोहन जी तुम्हाला आत्मविश्वास आहे का की तुम्ही रोडपती भाल म्हणून तुमच्या ह्या कार्यक्रमामुळे माझ्या घरात इतकं शॉपिंग झालंय इतकं शॉपिंग झालंय कि मी रोडपती बनूनच इथे आहे